नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती. आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात. दिव्यांग व्यक्ती असतील, महिला असतील, बेरोजगार तरुण असतील, या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी महाराष्ट्रातील प्रत्येक शिकलेल्या महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सध्या प्रत्येक जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकांना शासनानं एक पत्र दिलेलं आहे आणि या पत्राच्या माध्यमातून त्यांनी पूर्ण गावामध्ये ही योजना राबवण्यासंदर्भात सांगितलेलं आहे. मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण जी काही योजना आहे त्या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्याध्यापकांना गावातून अर्ज मागवण्याचे ऑर्डर्स मुख्यमंत्र्यातर्फे देण्यात आलेले आहेत. आता नेमकं याच्यामध्ये काय माहिती आहे पाहूया. कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून काही एक शासन निर्णय आलेला आहे. त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांना, जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना पत्राद्वारे कळवण्यात आले की मुख्यमंत्री कौशल्य मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची अंमलबजावणी करण्याबाबत. आता बघा, संदर्भीय विषयान्वये राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता वाढवण्याच्या दृष्टीनं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आलेली आहे. कौशल्य रोजगार उद्योजकता नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत ही योजना निर्गमित करण्यात आली आहे. सदर योजनेअंतर्गत आपल्या गावातील रोजगाराची आवश्यकता असलेल्या निकषांची पूर्तता करणाऱ्या महिलांना महिला उमेदवारांची निवड करण्यासाठी शासनानं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं आपल्या गावामध्ये ज्या काही महिला शिक्षित आहेत त्यांना विद्यावेतनावर कार्य प्रशिक्षण देण्यासाठी 6 महिन्याच्या कालावधीसाठी त्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या उमेदवारांना किंवा या महिलांना, ज्या महिलांना मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेसाठी स्वतःचं नाव नोंदवायचं आहे, अशा महिलांसाठी कोणकोणत्या प्रकारचे निकष शासनातर्फे ठेवण्यात आलेले आहेत ते पाहूया. उमेदवार महिलांचं वय किमान 18 वर्षापासून ते 35 वर्षापर्यंत असलं पाहिजे. उमेदवार महिला किमान शैक्षणिक पात्रता 12वी पास, ITI, पदविका, पदवी, पदव्युत अत्यंत आवश्यक आहे. असं असेल तरच त्यांना या ठिकाणी त्या वेतनासाठी अर्ज करता येणार आहे. त्याचबरोबर एखाद्या महिलांचं शिक्षण चालू असेल तर अशा महिलांना या ठिकाणी पात्रता देण्यात येणार नाही. उमेदवार महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असली पाहिजे. त्यांच्याजवळ शाळा सोडल्याचा दाखला आणि अधिवास प्रमाणपत्र असणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवार महिलाचा आधार नोंदणी अत्यंत आवश्यक आहे. ज्या महिलांची आधार नोंदणी केली आहे अशाच महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. त्याचबरोबर उमेदवार महिलाचं बँक खातं आधारशी लिंक असलं पाहिजे. या प्रकारची सर्व पात्रता किंवा अशा प्रकारचे निकष पूर्ण केलेल्या गावातील कोणत्याही महिलेला या कार्यवाहीसाठी किंवा या विद्यावेतनासाठी नियुक्त केलं जाणार आहे. त्याच्यामुळे निश्चित केलेल्या उमेदवाराची नोंदणी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्य विभाग महाराष्ट्र शासन या योजनेसाठीच्या संकेतस्थळावर नोंदणी करणं आवश्यक आहे. 6 महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रत्येक शाळेसाठी 1 महिला कर्मचारी नियुक्त करण्याचा निर्णय शासनातर्फे झालेला आहे. त्या अनुषंगाने नोंदणीबाबत त्वरित कार्यवाही करावी अशा प्रकारची माहितीसुद्धा सांगण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांना किमान वेतन कायदा, राज्य कामगार विमा कायदा, भविष्य निर्वाह निधी कायदा, कामगार नुकसान भरपाई कायदा व औद्योगिक विवाद कायदा योजना लागू राहणार नाही. विद्यावेतनाचे विवरण 12वी पास महिला असेल तर त्यांना दरमहा 6,000 रुपये मिळणार आहे. ITI किंवा पदविका असेल तर दरमहा 8,000 रुपये त्यांना मिळणार आहे. त्याचबरोबर पदवीधर किंवा पदव्युत्तर असेल तर अशा महिलांना 10,000 रुपये प्रति महिना प्रशिक्षणार्थ्याच्या बँक खात्यामध्ये ऑनलाईन जमा केले जाणार आहेत. त्यामुळं आपल्या गावातील आवश्यकता असलेल्या कार्य प्रशिक्षण उमेदवारांना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. मार्गदर्शन करण्यासाठी तसेच आपल्या गावातील
नोटीस बोर्डावर याबाबत माहिती गावातील ग्रामसेवक आणि शिक्षकांनी लावणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यामुळे तुमच्या गावामधील ज्या काही महिला असतील, या महिलांना जर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी त्यांची निवड करून घ्यायची असेल आणि महिन्याला 6,000, 8,000, 10,000 अशा प्रकारचं शैक्षणिक पात्रतेनुसार वेतन मिळवायचं असेल तर नक्कीच तुम्ही अर्ज करू शकता. व्हिडिओबद्दल किंवा योजनेबद्दल कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांसुद्धा शेअर करा. आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.